आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी सरिता पवार, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चा तर होणारच. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी आपले नामांकन अर्ज मूल येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात जाऊन दाखल केले. यावेळी मूल येथून महारॅली काढण्यात आली. बल्लारपूर मतदारसंघातील अनेक गावातील नागरिक स्वयंस्फूर्तीने मूल येथे येऊन या रॅलीत सहभागी झाले होते. याशिवाय पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मूल शहर गजबजून गेले होते. या महारॅलीत माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, नाना शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम भोगळे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिरे, रिपाईचे सिद्धार्थ पथाडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले व भाजप पदाधिकारी उपस्थित होते. या रॅली दरम्यान एका उघड्या जिप्सीत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, नाना शामकुळे, देवराज भोगळे उभे राहून नागरिकांना अभिवादन करीत होते. फेटेधारी महिलाही या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. त्यांच्याकडून मार्गावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. नामांकन दाखल करण्यापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरची आराध्य देवता माता महाकालीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. जनतेचा आशीर्वाद घेत मी 72 बल्लारपूर पोंभुर्णा मूळ विधानसभेसाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI महायुतीचा उमेदवार म्हणून नामांकन दाखल केलं. मी या मतदारसंघात जनतेची सेवा करण्यासाठी विचाराच्या गढाईत सत्य असत्य विकास विनाशाच्या या युद्धात मी सत्य आणि विकासाच्या विजयासाठी उभा आहे. या महाराष्ट्राची सेवा करत जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने मी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करेल. माझ्या दृष्टीने विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही, हे माझ्या आयुष्यातलं निवडणुकीतलं सूत्र आहे. ईश्वराचा अंश असणारी जनता आशीर्वाद देईल तर 10 पट वेगाने काम करायचं आणि ईश्वर